सुद्धा देव बरं दिसतील. आणि आज आम्ही पुढेच पाहतो आमच्या गावचं जो फाब्दिकाचं डोंगर असा, तो त्या डोंगरात एक बोंडा आहे कशी मारू पण आयच. आम्ही पहिलेच पावटी सोबिनी मेळून फाब्रिकाचे वांगडी डोंगरार वयतात. चल पोया आम्ही बशीन बशीन आमचे जातात. स्टे ट्यून अँड स्टे एक्सप्लोरिंग द ब्युटिफुल प्लेस. काय बरं दिसतं, द केव्स ऑल्सो कॉल्ड अँड हिअर स्विमिंग पूल. आणि आज पुलान पिकनिक करून काय भाव भयण आयिल्ली आसात. पयलीच पावट आयल्ल्या कारणान आम्ही हांगासर सांडल्या आमचे सांगाती ते मुखार पावले. तर आम्ही तांचे सोदीक वेता. ऑल द बेस्ट टू अस. लेट्स सी वॉट वी एंड अप विथ. आणि हांगा आमकां मेळ्ळो दुसरे अंकल आणि ताणें आमकां डायरेक्शन दिलें. खंयच्यान वचपा अंकल? ओके ओके. सो वी फावंड समवन एक्सपिरियंस जाणा आसलो मनीस. वचून वचून पांय वाटो जालेल्यो आहात. सो वी आर जस्ट फॉलोइंग दोज. आमी त्यो वाटो फॉलो करता कारण आमी सारके 100% नको. हीच वाट आमकां फाब्रिकाच्या दोंगरार पावयतली वो ना ती, पूण वेतात. वील डू आर बेस्ट अँड वी नो गॉड वील डू द रेस्ट. सो आमी आमच्या डेस्टिनेशनार पावतली म्हूण आमकां बरो असो आसा. येता आनी हे पळय. ये शिदलाकी वान ताका कांडा मेवली. एटलिस्ट एक काज कांडा दोंगरा वयली चाकूंक पळोवंक मेवली. पळय कितलीं घोटां मेवल्यात जाल्यार. चल आमी जारया आनी बरी बरी हें करून खावया. सासा हांव आमचे मोदे येयला फाब्रिकाचो मेंबर एडवीन. आतां आमी तेजे सांगाता चलया पोत्तून दोंगराची वाट सांगूया. एडविन अंकलाक कितें तरी मेवला. आणि अंकल ते कितें ताची आमकां इल्लीशी माहिती. भिंग घातल्या जाल्यार आमच्या आतांच्या पावणेकारान पूण भिंग घातल्या तेणे आमकां दाखयल्या त्यो आहाय वस्तूनय पळयल्याय थोड्यो हय. आनी थोडे मातशे दुकरांनी वसलेले आंबे मेवले थोडे आनी कांडा खाली जायती जायते वर्सांनी बरें दिसलें. आतां मातशें आमी बिजी कशी त्या जावं हे आमचे सगले मेंबर आसा तेणें आमकां दाखयली उमेद दाखयली म्हणून बरें दिसलें. दाखयल्या कशें येताय तूं गोरवां कशी भोंवताय तुमी दाखयली वर्सांनी येयल्या सगळें आख्खें पळयलें जावं बरें जालें. आमी समजा जाल्यार कांय करचें न्हू म्हणून करून केलें तेणे आनी वाटोय बरी खाय भोंवां बी वता कांय प्रोब्लेम ना. देव बरें कर एडविन अंकल. आनीकूय जायते भाशेची फळां पळय पूण जावपाक बिजी आहा. पावणेकार
दोंगरकार पांचंकल एंटनी अंकल डायना बाई सिका एरिक अंकल पोई घंटा खाता बोन तो कासा जाला सो मासो रिफ्रेशमेंट घेता